तहसीलदार देवरे यांच्या विरोधामध्ये महसूल कर्मचारी आणि तलाठी संघटना आक्रमक झाल्या आहेत. त्यांनी बेमुदत आंदोलन पुकारलं आहे. देवरेंविरोधात महसूल कर्मचारी आणि तलाठी संघटना आक्रमक. तहसीलदार ज्योती देवरे यांची ऑडिओ क्लिप राज्यभर व्हायरल झाली. यावरती राजकीय प्रतिक्रिया उमटत आहेत. महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांच्या संघटनांनी देवरे यांच्या बाजूनं मुख्यमंत्र्यांसह अनेकांना निवेदनं दिली, मात्र प्रत्यक्षात देवरे यांच्या समवेत काम करणारे त्यांच्याच हाताखालील कर्मचारी आता देवरे यांच्या विरोधात उभे ढाकलेत. पारनेर तालुका महसूल कर्मचारी आणि तलाठी संघटनेनं तहसीलदार देवरे यांच्यावरती दडपशाहीचा आरोप करत 4 दिवसांपूर्वी मुख्यमंत्र्यांना आणि मुख्य सचिवांना निवेदन दिलं. 2 दिवसांपूर्वी संघटनेनं निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांना देखील मागणीचं निवेदन दिलं होतं. या निवेदनातून तहसीलदार देवरे यांची बदली करा अथवा आमच्या सर्वांच्या पारनेर तालुक्यातून बदल्या करा अशी मागणी करण्यात आली. मागणी पूर्ण होत नसल्यानं पारनेर तहसील कार्यालयातील कर्मचारी आणि पारनेर तालुक्यातील तहसीलदार मंडलाधिकाऱ्यांनी देवरे यांच्या विरोधात बेमुदत कामबंद आंदोलन सुरू केलंय. त्यामुळे पारनेर तालुक्यातील महसूलचा कारभार आता ठप्प झालाय. तहसील कार्यालयाच्या दारातच हे आंदोलन सुरू झालंय. संतोष मानगे, अध्यक्ष तलाठी तलाठी संघटना पारनेर. आज 25 ऑगस्ट 2021 पासून पारनेर तहसील कार्यालयातील माझी सहकारी संघटना आहे, महसूल कर्मचारी संघटना आणि तलाठी कर्मचारी संघटना, या सर्वजण सहभागी होऊन आज कामबंद आंदोलनामध्ये सहभागी झालेले आहेत. याविषयी आपणासमोर आम्ही मांडू इच्छितो की 15/5/2020 रोजी आम्ही साधारण 10 मुद्दे घेऊन शासनाकडं लेखी स्वरूपात आमचं निवेदन दिलेलं होतं. त्याच्यावरती कुठल्याही प्रकारची चौकशी झाली नाही किंवा त्याच्यावरती कुठली कारवाई झाली नाही. त्याच धर्तीवर आम्ही परत 21 ऑगस्ट 2021 रोजी माननीय मुख्यमंत्री साहेब, उपमुख्यमंत्री साहेब, महसूल मंत्री साहेब, विरोधी पक्षनेते देवेंद्रजी फडणवीस साहेब, विभागीय आयुक्त साहेब, जिल्हाधिकारी अहमदनगर साहेब, तसेच उपविभागीय अधिकारी श्रीमंत पारनेर साहेब यांच्याकडं लेखी स्वरूपात मागणी आमच्या ज्या काय आहेत त्या मांडलेल्या आहेत आणि त्या पूर्ण होईपर्यंत आम्ही इथं कामबंद आंदोलनास बसलेलो आहोत. झाल्या नाही तर तुमचं पुढचा कौल काय आहे? कंटिन्युअस आम्ही बेमुदत कामबंद आंदोलन स्वीकारलेले आहे. एक तर आमचं म्हणणं आहे की आमची बदली करा का किंवा तहसीलदार मॅडमची बदली करा, या दोन्ही याच्यावरती आम्ही बसलेलो आहोत. यांची चौकशी करा, जे काय आम्ही मुद्दे मांडले त्याची चौकशी व्हावी आणि त्या चौकशीच्या अनुषंगाने जे बाहेर येईल, जे कोणी दोषी असेल त्याला कारवाई होईल. तुमच्या कामबंद आंदोलनाचा सर्वसामान्य जनतेला कितपत त्रास होईल किंवा नाही होणार? बरोबर आहे सर आपलं म्हणणं, आम्ही त्याबद्दल निश्चित तालुक्यातील जनतेची दिलगिरी व्यक्त करतो. आमच्या कामबंद आंदोलनामध्ये काही प्रमाणामध्ये लोकांची गैरसोय होणार आहे, त्याच्यासाठी आम्ही आपल्या चॅनलच्या माध्यमातून सर्वांची दिलगिरी व्यक्त करतो. परंतु काही गोष्टी अशा असतात की ज्या त्रासदायक झाल्या, त्रास सहन न झाल्यामुळे हे कर्मचारी आज येते एवढ्या मोठ्या संख्येने जमा झाले. मला जे म्हणायचं ते आम्ही लेखी स्वरूपात शासन दरबारी मांडलेलं आहे, त्याच्या अनुषंगानेच आम्ही आज बसलेलो आहोत. त्या निवेदनाची प्रत आपल्याला मी देतो. लेखी ब्युरो रिपोर्ट, न्यूज टुडे 24. राज्यातल्या आणि देशातल्या ताज्या घडामोडींसाठी आजच आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा आणि बघत रहा ताज्या घडामोडी.